माशांच्या क्रांतिकारकांना जवळ सध्या खडा सुद्धा बाळगण्याची परवानगी नव्हती, माशांचं जवळ स्वातंत्र्य होतं कसं सर? रवी कुसुमाग्रज म्हणतात की यांच्याकडे फक्त स्वातंत्र्य एकाच गोष्टीचं होतं, ते म्हणजे श्वास घेण्याचं. तुम्ही मरेपर्यंत फक्त श्वास घेऊ शकता, दुसरं स्वातंत्र्य नाही. आणि म्हणून ते त्यांच्या कवितेमध्ये म्हणतात की श्वासानुजा वायू संघे. आता या श्वासालाच ते आव्हान देत आहे, श्वासानुजा वायू संघे ओलांडून भिंत, त्या कारागृहाच्या भिंती ओलांडून जा. श्वासानुजा वायू संघे ओलांडून भिंत आणि आईला कळवं आमच्या हृदयातील, आमच्या मातृभूमीला आमच्या हृदयातली खंत कळवली की उद्या तुझं दर्शन आम्हाला घेता येणार, उद्याचा हा सूर्य आम्ही बघू शकणार. श्वासानोजा वायू संघे ओलांडली भिंत आणि आईला कळवा आमच्या हृदयातील खंत, सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात. आम्ही या कालकुंभीमध्ये बंदिस्त झालोय. सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात, बद्ध करानी अखेरचा तुझं परिती प्रणिपात. साखळ दंडाने आमचे हात बांधलेले आहेत, पण याच हाताने आता आई इथून आली. शेवटचा प्रणिपात, शेवटचा प्रणाम, बद्ध करानी अखेरचा तुझं करीतो करीतो परिपूर्ण प्रणिपात. तुझ्या मुक्तीचे एकच होत आहे वेड परी आणि वार, तयांना वेड परी आणि वार, गर्जा जय जय कार क्रांतीचा गर्जा जय जय. आणि पुढं हे दुःख व्यक्त करताना आई अस्वस्थ होईल म्हणून पुन्हा आईला आश्वासन पण देत आहेत, धीर देत आहेत. कशाचा आई भिजविसे डोळे, कशाचा आई भिजविसे डोळे, उजळ तुझे भाल रात्रीच्या घर भात उद्याचा असे उषक काल. सरणावरती आज आमची भेटता तपते, कुठेतरी त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते. लोहदंड पायामधले खळा खळा तुटणार आई, खळा खळा तुटणार, गरजा जय जय कार क्रांतीचा गरजा जय जय. आई तू घाबरू नकोस, या रात्रीच्या गर्भात उद्याचा स्वातंत्र्याचा उषक काल निश्चित होणार आहे. आज कदाचित आमची प्रेत सर्वांवर पेटली जातील, पण याच पेटलेल्या चितेच्या ज्वालेतून तुला मुक्त करणारे पुन्हा भावी क्रांतीचे नेते जन्माने येतील. ते भावी क्रांतीचे नेते म्हणजे तरी कोण तुम्हाला मला उद्देशून म्हणतायत, आणि ते तुला मुक्त करतील. आज तो क्रांतीचा जयकार करण्याची वेळ आली.